जागतिक आरोग्य संघटनेनं फायझर बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. कोरोना व्हायरसचा फैलाव सुरू झाल्यापासून आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली फायझर बायोटेक ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. संपूर्ण जगाला कोरोना लस उपलब्ध व्हावी या दृष्टीनं हे एक सकारात्मक पाऊल आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. ब्रिटननं 8 डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन देशांनीही लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली होती. तर कोरोनावरील लसीबाबत भारतीयांना आज नववर्षाच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत औषध महानियंत्रकांनी दिलेत. सेरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीबाबत तज्ज्ञ समितीची बैठक होणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेली लस सीरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड नावानं उत्पादित करते. तर ICMR आणि भारत बायोटेक संयुक्तपणे कोवॅक्सिनची निर्मिती करते. या दोन्ही कंपन्यांच्या लशींबाबत बुधवारी तज्ज्ञ समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आज पुन्हा एकदा समितीची बैठक होणार आहे. फायझर कंपनीनंही तातडीच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. तज्ज्ञ समितीनं हिरवा कंदील दाखवल्यानंतर औषध महानियंत्रक लसींना अंतिम परवानगी देणार आहेत. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय. उद्यापासून संपूर्ण देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची रंगीत तालीम सुरू करण्यात येणार आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये ही रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. आतापर्यंत पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेशात लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली आहे. या ठिकाणी चांगले रिझल्ट्स आलेत, त्यामुळे केंद्र सरकारनं आता संपूर्ण देशात लसीकरणाची रंगीत तालीम घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाची बातमी. देशात कोरोना बाधितांची संख्या 1,02,86,000 वर गेले. देशात गेल्या 24 तासांमध्ये 20,036 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर 23,000 अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 256 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,48,994 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील आतापर्यंत 98,83,461 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशात सध्या 2,54,000 अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.